अहमदनगर येथे मुक्ता साळवे मातंग समाज सत्ता संपादन एल्गार परिषद पार पडली. मातंग समाजास अ ब क ड असे वर्गीकरण करून स्वतंत्र आरक्षण मिळालेच पाहिजे. आपले प्रश्न सोडवण्यासाठी मातंग समाजाला एकत्र आलेच पाहिजे. आम्ही एका गुलामीतून सुटून कंत्राटी पद्धतीच्या दुसऱ्या गुलामीत अडकलो आहोत, त्यामुळे पुन्हा मनुवाद येण्याची शक्यता आहे असे वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते माजी खासदार ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. नगर मधील नवीन टिळक रोडवरील माऊली सांस्कृतिक भवनात आयोजित मातंग समाजसत्ता संपादन एल्गार परिषदेत ते बोलत होते. जनहित लोकशाही पार्टीचे अध्यक्ष अशोक रावलनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेस वंचित बहुजन आघाडीचे निरीक्षक किसन चव्हाण, निमंत्रक ऍडव्होकेट अरुण जाधव, उत्तरेचे निमंत्रक डॉक्टर जालिंदर घिगे, भारत बहुजन महासंघाचे अहमदनगर दक्षिण जिल्हा अध्यक्ष अशोकराव सोनवणे, स्वागत अध्यक्ष अनंत लोखंडे, सचिन बागडे, जोशीला लोमटे, डॉक्टर इंद्रकुमार भिसे, द्वारका सरोदे, शिवाजी गांगुर्डे, दामोदर गायकवाड नामासाठी उपस्थित होते. अखिल जगाला मानवतेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, संत बसवेश्वर, संत चारवाक, सर्व संतांना, त्याचबरोबर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्यांनी आपलं योगदान दिलं, बलिदान दिलं, त्या क्रांतिकारकांना, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिगुरू डोजी वस्ताद साळवे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या क्रांतिकारक स्मृतीला अभिवादन करतो. आजचा हा नगर जिल्ह्यातला मातंग समाजाच्या वतीनं एक पहिला प्रयत्न, एक छोटा प्रयत्न जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांनी केला. अहमदनगर जिल्ह्यातल्या मातंग समाजाच्या वतीनं मुक्ता साळवे मातंग समाज सत्ता संपादन एल्गार परिषदेसाठी या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले आपले मार्गदर्शक वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर आघाडीचे निमंत्रक असलेले माझे सहकारी मंचावर उपस्थित असलेले प्राध्यापक किसन चव्हाण, भारिपचे जिल्हाध्यक्ष अशोकरावजी सोनवणे, जनहित लोकशाही पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अशोकरावजी अल्लाट, कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहे, या ठिकाणी खास पुण्याहून आपल्या मेळाव्यासाठी आलेले दलित युवक आंदोलनचे संस्थापक अध्यक्ष सचिन बगाडे, त्यावरून उस्मानाबादून आपल्यासाठी या मेळाव्याला उपस्थित झालेल्या कार्यकर्त्या जोशीलाताई लोमटे आणि महिला आघाडी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा द्वारकाताई सरोदे, त्याचबरोबर बसलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आजचा जो मेळावा आहे, या मेळाव्याचं संक्षेपामध्ये प्रास्ताविक मला करायचं आहे. साहेबांना मी अरुण भाऊ ॲडव्होकेट अरुण जाधव या ठिकाणी आलेले आहेत. आजचा हा जो मेळावा या ठिकाणी ठेवलेला आहे, या मेळाव्याचा उद्देश पेपरमधून वर्तमानपत्रातून आम्ही जाहीर केलेला आहे. मातंग समाजाचे जे जे म्हणून प्रश्न आहेत, ते सर्व प्रश्न ऐरणीवर आणणं, त्या प्रश्नांची चर्चा होणं आणि ती प्रश्नांची सोडवणूक कशी करायची, कोणत्या मार्गाने करायची, याचं एक आत्मचिंतन करण्याचा, आत्मपरीक्षण करण्याचा हा मेळावा आहे असं मला वाटतं. विचारमंथन करण्याचा मेळावा असं मी मानतो. मातंगावरचे वाढते जाती अत्याचार, राज्यभरातून समाजाची होत असलेली अबकड वर्गवारी करून स्वतंत्र आरक्षणाची मागणी, एकीकडे विरलौजी वस्ताद साळवे समाज संशोधन आयोगाची लावलेली, या राज्यकर्त्यांनी लावलेली वासलात, त्याच्या शिफारशींची अंमलबजावणी राज्यकर्ते करत नाहीत आणि 2014 पासून या मातंग समाजावरती भाजप सेनेचं आणि संघाचं राज्य या राज्यात आणि केंद्रात आल्यानंतर वाढलेले जाती अत्याचार, त्याचा प्रतिबंध कसा करायचा, याच्या शोधामध्ये महाराष्ट्रातला मातंग समाज आहे. आपला हा मेळावा होत असताना या आधी पुणे, परभणी आणि इतर ठिकाणी सुद्धा मातंग सत्ता संपादन मेळावे झालेत. हा चौथा मेळावा मातंग समाजाचा होतो आहे. बाळासाहेबांची माफी मागून मी फक्त नम्र निवेदन असं करीन की आम्ही काल पत्रकार परिषदेत असं बोललो साहेब की आम्हाला गर्दी नको आहे, दर्दी माणसं आली पाहिजेत. आलेली माणसं ही फुले शाहू आंबेडकरी विचाराची माणसं आहेत आणि अण्णाभाऊंच्या विचाराची माणसं आहे असं मी मानतो. या सगळ्या प्रश्नांची
सोडवणूक करावी म्हणून 29 मातंग मोर्चे या महाराष्ट्रात झाले. पण या मातंग मोर्चातून फलित काय मिळालं आम्हाला? फलित शून्य. एकही प्रश्न सुटलेला नाही. काँग्रेस राष्ट्रवादींनी तर सोडवले नाहीत कधीच, आणि भाजप सेनेवाल्यांनी कधी सोडले नाही. सगळ्या राजकीय पक्षांनी आमचा सोयीनुसार वापर केला. समाजाचे जे जे म्हणून प्रतिनिधी आम्ही राज्यामध्ये मंत्री म्हणून पाठवले, ते मंत्री भाषणं ठोकण्यापलीकडून सत्ता मिळवणं संपत्ती कमवणं याच्या पलीकडं काही करत नाही मातंग समाजातले. हा अनुभव आहे समाजाचा. याच्यात वाट कशी काढायची? गेल्या काही वर्षांमध्ये मातंग समाजामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बाकीच्या ज्या जातीवादी संघटना यांनी जाणीवपूर्वक विष पेरायला सुरुवात केली. मातंग समाजाला सांगायला सुरुवात केली की तुम्ही हिंदू आहात, तुमचा काय संबंध आहे फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारधारेशी? ते बहुतेक बघून घेतील, ते तुमचा विषय नाही. तुम्ही हिंदू आहात आणि मग हिंदू धर्माच्या रक्षणासाठी जसं काही मातंगांची पलटण करायचे प्रयत्न तयार करण्याचे प्रयत्न हे RSS आणि इतर संघटनांनी जातीवाद्यांनी सुरू केले आहे. त्यांनी जाती अत्याचार करायचे आणि त्यांनी समाजाचे प्रश्न सोडवायचे, आश्वासनं द्यायची, असा हा सगळा मामला आहे, जुमला आहे. या समाजाचा विकास कसा करायचा, कोणत्या मार्गाने जायचं, तर आम्ही असं मानतो की फुलेशाहू आंबेडकरांच्या नाना भाऊंच्या विचाराने गेल्याशिवाय मातंग समाजाचे प्रश्नही कधी सुटणार नाहीत. आणि म्हणून हा कुठेतरी व्यापक फुलेशाहू आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या विचाराशी जोडण्याचा हा एक क्रम आहे. नगरचा मेळावा त्याची ही सुरुवात आहे. नगरमधून आम्ही छोटीशी सुरुवात करतो आहोत. आम्ही बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालच्या वंचित बहुजन आघाडीसोबत जायचं का? कारण मातंगांची एकूण लोकसंख्या जर या महाराष्ट्रामध्ये विचारात घेतली तर एक मातंग समाज जात म्हणून स्वतःच्या पायावरती कधी ही क्रांती करू शकणार नाही, स्वतःचे प्रश्न सोडून घेऊ शकणार नाही. त्याला इथल्या सगळ्या वंचित बहुजन घटकांसोबत जावं लागेल, व्यापक आघाडीत जावं लागेल. त्या व्यापक आघाडीमध्ये आम्हाला आमची ताकद निर्माण करावी लागेल आणि मातंगांची ओळख आम्ही करावी लागेल. त्या आघाडीला आम्हाला बळ द्यावं लागेल. त्या आघाडीला आम्हाला कसंही यश मिळेल यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील. म्हणून या ठिकाणी आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं पुन्हा एकदा नम्रपणानं स्वागत करून मी माझा प्रास्ताविक या ठिकाणी संपवतो. माझे असावे अध्यक्ष अशोकराव अल्लाट, त्याच्याच बरोबर या ठिकाणी कॉम्रेड आनंद लोखंडे व्यासपीठावरती असतात उपस्थित, किशन चव्हाण त्याच्याच बरोबर या ठिकाणी, सचिन बगाले, जोशीलाताई लोमटे उस्मानाबादच्या, कर्जत जिल्ह्याचे असणारे डॉक्टर गणपत भिसे, सगळ्यांची नावं या ठिकाणी वाचत नाही. सन्माननीय व्यासपीठ अशोक सोनवणे, त्याच्याच बरोबर अरुण जाधव उपस्थित. मित्र माझी जाण्याची वेळ झाली. सकाळी 11 वाजता कार्यक्रमाची असणारी वेळ होती आणि मी वेळ आहे म्हणून औरंगाबादला महाराष्ट्रातल्या सगळ्या सम्यक विद्यार्थी आंदोलनाचं एक महाराष्ट्रव्यापी शिबिर आहे. त्या शिबिराचा असणारा उद्घाटनाचा सुद्धा कार्यक्रम मी त्या ठिकाणी स्वीकारला होता. मी असं म्हणेन की एक अत्यंत चांगली गोष्ट की या संकटकाळी व्यवस्थेमध्ये मातंग समाजाने घेतली. आपलं भांडण चालत राहतं, हल्ली तुझ्याचं भांडण हे तर नेहमीच चालत राहतं. ज्याला माहीत आहे त्याच्या त्याच्यावरनं ते वाचता वाचता काय वाचतं हेही आपल्याला माहिती आहे. बांधता बांधता सुद्धा असताना एक सामंजस्य निर्माण होणं ही सुद्धा एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, हे आपण लक्षात घेतली.
शानपण येणं हेही त्याच्यातलं महत्वाचं भाग असं मानतो की आपल्या अस्तित्वालाच आता आग लागायला लागली. अभगडाचं भांडण आहे, मिटलं पाहिजे, लागू झालं पाहिजे याही मताचा मी आहे. पण अभकडे लागू होताना त्याच्यामध्ये क्रिमिलियर सुद्धा लागला पाहिजे ही आपण मान्य केलं पाहिजे. तो शिकलेला मग असा मातंग समाजाचा असेल, चर्मकारामधला असेल, ढोरामधला असेल किंवा इथला कैकाड्यामधला असेल किंवा इतर बौद्धांमधला असेल, महारांमधला असेल, तो स्वतःला वेगळाच समजतो. त्याच्यामुळे अभकडे झालं तर त्याचाच फायदा होईल हे आपल्याला बघता कामा नाही. ज्याला मिळालं नाही त्याचा फायदा होईल आणि हे अभकडं झाल्यानंतर ज्याला मिळालेलं आहे तो सगळ्यात शेवटी आणि ज्याला मिळालेला नाही तो सगळ्यात पहिला हा आग्रह आपण सगळ्यांनी धरला पाहिजे हे एक लक्षात ठेवलं पाहिजे. नाहीतर ज्याला मिळाले तोच खात बसतोय, ज्याला मिळालं नाही तो आपलं बघत बसतोय. तर ही जी एक स्थिती आहे चळवळीतली असणारी ही स्थित्यंतरे आहेत. कधी नाही कधीतरी आपल्याला भूमिका घ्यावी लागते. पण भूमिका घेतल्यानंतर ती अंमलात आणली पाहिजे आणि ती अंमलात आणण्यासाठी आपण सगळ्यांनी असतं लक्ष केंद्रित केलं पाहिजे, त्याच्यासाठी झटलं पाहिजे ही असतं लक्षात घ्या. पण झटलो नाही तर त्याच्यामधला असणारा काही उपयोग नाही. आज तसं मी म्हणेन की आरक्षणाचं पूर्णपणे खोबरं झालेलं आहे. सहावा वेतन आयोग ज्यांनी कोणी वाचला असेल ते सहाव्या वेतन आयोगामध्ये असं ठरण्यात आलेलं आहे की चतुर्थ श्रेणी हर होणारच नाही. चतुर्थ श्रेणी हा राहणारच नाही आणि जे राज्य चतुर्थ श्रेणी मान्य राहणार नाही असं मान्य करेल त्यालाच हा आयोग लागू होईल म्हणून तिथं कंडिशन लावली. म्हणजे चतुर्थ श्रेणी नाही म्हणजे आपण संपलो. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट सिस्टम यायला मोकळी झाली. म्हणजे आपण असायला एका गुलामीतून संपलो, कॉन्ट्रॅक्टरच्या गुलामीमध्ये गेलो. आपल्या लक्षात हे आलं नाही पुन्हा नवा मनुवाद त्याच्यामध्ये आला. आपल्या नावाने त्याला असणारा 28,000 दिल्या जातात आणि आपल्या हजार हातामध्ये 4,000 दिल्या जातात. म्हणजे 28,000 आपल्या नावाने निघतात, चतुर्थ श्रेणी कामगाराच्या नावाने निघतात, पण त्याला असणाऱ्या टेम्पररीच्या नावाखाली फक्त 4,000 मिळतात. अशी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आपण मोडली पाहिजे, बदलली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की यावेळेस कॉन्ट्रॅक्ट सिस्टम राहणार नाही. आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीचा पहिला कार्यक्रम असेल सत्तेमध्ये आल्यानंतर सगळे कॉन्ट्रॅक्ट संपले आणि कॉन्ट्रॅक्टचा कामकाज परमनंट झाला. आम्हाला कॉन्ट्रॅक्टवरती न्यायचं असेल तर अधिकारी कॉन्ट्रॅक्टवरती घेऊन जाऊ. त्याला कॉन्ट्रॅक्टवरती घेऊन जाऊ. त्याचे 2 लाखाचा पगार आहे, आमचा 28,000 पगार आहे. त्याच्या 2 लाखाच्या पगारामध्ये असं 10 माणसं काम करतात अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे त्याला कॉन्ट्रॅक्ट वरती ठेवलं तर पैसा वाचतो अशी असणारी परिस्थिती आहे. नाहीतरी रस्त्याची कामं कॉन्ट्रॅक्टदारामार्फत होतात, त्या इंजिनियरची काय गरज आहे? काय असू का कॉन्ट्रॅक्टर सगळं करतो आणि हा असताना फक्त सयाजीराव आहे, तो सयाजीराव आपला क्लार्क सुद्धा सयाजीराव होऊ शकतो. आणि म्हणून या व्यवस्थेमध्ये मनुवाद कसा घुसवता येईल हा असणारा ऍडमिनिस्ट्रेशनच्या माध्यमातून सुद्धा सुरुवात झालेली आहे हे आपण लक्षात घ्या. आता त्याचं पुढचं पाऊल आहे
सातवे वेतन आयोगामध्ये येते म्हणून मला सांगितलं, झालंय म्हणून मला सांगण्यात आलेलं आहे. आणि ते म्हणजे क्लिअरिकल पोस्ट राहणार नाही. म्हणजे आपण शिकलो सवरलो आता क्लिअरिकलच्या जागी यायला लागलो. परमनंट क्लिअरिकल पोस्ट ही परमनंट असते. परमनंट असल्यामुळे आपण असताना बिंदास्त होतो की आता 58 वर्षापर्यंत मला काय बघायची गरज नाही, महिन्याच्या महिन्याचा पगार येत राहील. आता तिथेही असतील करायला की कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आणायचं. मी इथला असतानाही पी कमिशन जे आहे, पगार वाढीचं असणारं जे कमिशन आहे, हे पगार वाढीचं कमिशन इथलं असणारं नव्यानं मनुवाद आणण्याची ही सुरुवात आहे. वरच्या अधिकाऱ्यावरती जो कोणी बसलेला आहे, सवर्ण बसलेला आहे, त्याला भक्कम पगार, खालच्याला असणारं या ठिकाणी बकाला, अशी व्यवस्था आहे. मनुवादाची व्यवस्था तीच होती की आम्ही असणारं नुसतं नोकर कामगार राहिले पाहिजे, वरच्यानी अधिकारी राहिले पाहिजे, ही तर व्यवस्था होती. श्रमाला मूल्य आहे असं कुठंच नाही. श्रमाला मूल्य नाही तर मूल्य तुमच्या डिग्रीला आहे. तुमच्याकडे जेवढ्या मोठ्या डिग्र्या तेवढ्या तुम्ही वरच्या पोस्टवरती, तुम्हाला जेवढी डिग्र्या कमी तेवढ्या तुम्ही खालच्या पोस्टवरती, अशी असणारी जी व्यवस्था आहे ती अन्यायग्रस्त व्यवस्था आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून सरकारी नोकऱ्या आपण जसं बघतोय तसं दुसरी गोष्ट आपण बघत नाही. कदम महाराज जेलमध्ये आहेत, शरद पवार सोडवण्याचा काहीच प्रयत्न चाललेला नाही. पण स्वतःच्या पुतण्या जेलमध्ये जाणार नाही याची असणारी दक्षता बघितली आहे. ती दक्षता ते कदम बाबतीतही घेऊ शकले असते. आपण ह्यातून बोध घेतला पाहिजे एवढं माझं म्हणणं आहे. बोध काय तर मी माझ्या बरोबरच्यांवरती विश्वास ठेवत नाही. मी माझ्या बरोबरांवरती विश्वास ठेवत नाही. ज्यांनी मला वापरलंय, ज्यांनी वापरत आलेलं आहे त्याच्यावरती मी अधिक विश्वास ठेवत असतो. त्याच्यामुळे नेहमी आपली बस फुकट चालली अशी असणारी परिस्थिती. आपण फक्त नोकऱ्यांमधलं आरक्षण बघतो, आपण फक्त शिक्षणामधलं आरक्षण बघतो, आपण आर्थिक क्षेत्रामधलं आरक्षण बघत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. महाराष्ट्राचे बजेट हे असतं 2 लाख कोटीच्या वरती आहे. आणि इथल्या असणाऱ्या शुल्क कास्टची टक्केवारी आपण बघितलं 12.5%. घटना अशी म्हणते की बजेटमध्ये सुद्धा आरक्षण असेल. आता बजेटमध्ये आरक्षण असेल म्हणजे 2 लाख कोटी जर उत्पन्न असेल आणि 12.5 नाही मी 10% असं पकडतो त्या ठिकाणी, तर 10% लागलं तरी किती होतात? 20,000 कोटी होतात. जे 20,000 कोटीमध्ये कोणी बांधलंच नाही. मी माझ्या राजकीय आयुष्याला सुरुवात केली, बांधायला जेव्हा सुरुवात केली ते म्हटले आमच्यामधला मार्क्सवाद आला. आणि म्हटलं मागणी मांडणं हा काय मार्क्सवाद नाही, आपलं आर्थिक आंदोलन नाही, आपलं जाती निर्मूलनाचं आंदोलन आहे. आणि म्हटलं जाती निर्मूलन करायचं असेल तर म्हटलं आंतरजातीय लग्न करा, मग होऊन जाईल, काय त्याच्यामध्ये राहिले? बरंच काहीतरी आम्हाला सांगू नका. म्हणजे जाती निर्मूलन फक्त शब्द वापरायचा पण तो निर्मूलनाचा मार्ग स्वीकारायचा नाही, हाच सगळ्यात मोठा असणारा धोका आहे. म्हणजे जात निर्मूलनाची सुद्धा इमानदारी नाही आणि आपल्या मागण्या ज्या बजेटमधल्या आहेत त्याच्याशी इमानदारी नाही.
आणि म्हणून इथे आपण सुद्धा आपले वेगवेगळे जगण्याचे जे आयाम आहेत ते सगळे वेगवेगळ्या जगण्याच्या आयामाकडे पहिल्यांदा तपासून बघ. माझी तर मागणी ही आहे की हे जे 20,000 कोटी जे आहेत दरवर्षाचे याला सुद्धा अपकडं लागलं पाहिजे. त्याला असणारं लोकसंख्येप्रमाणे अबकड लागलं तर मग मला 50 कोटी पाहिजेत, मला 100 कोटी पाहिजेत, अमुक पाहिजेत, तमुक पाहिजेत, हे कशासाठी? मानसोटे महामंडळ याला बजेटच मिळत नाही. मिळालं तर 100 कोटी मिळत, काय होणार त्याच्यामध्ये? हे अंमलबजावणी कसं करावं याचंही आपल्याला असणार नाही. मी ती दोन्ही म्हणत असतो, एक तर मारवाड आहे आणि एक मांगवाड आहे. त्याच्या 20 वर्षामध्ये मी पायच ठेवलेली नाही अशी परिस्थिती आहे. दलित पण आहे सगळा तो. त्या तिथल्या बसलेल्या एकालाही ती मंडळ चालवावीत म्हणून असणारा अक्कल नावाची गोष्ट शून्य आहे. आणि मी म्हटलं जे काही आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदा एक करा की म्हटले हे अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल, महात्मा फुले महामंडळ असेल, याच्यामधला येणारा वर्ग किंवा असणारा वसंतराव नाईक महामंडळ असेल किंवा शबरी महामंडळ असेल किंवा इथला असणारा शेळी मेंढी महामंडळ असेल, म्हटले या हा सगळा समूह जो आहे हा बिना प्रॉपर्टीचा समूह आहे. हा न तारण देणारा असणारा वर्ग आहे किंवा न तारण देणाऱ्या वर्गाला म्हणे तारण देतो, कुठून आणणार तारण? त्या म्हटलं याचं बेसिक फाउंडेशन असं पाहिजे किंवा आम्ही तुम्हाला 90% कर्ज देतो, आम्ही तुमच्याकडे तारण मागणार नाही, तुम्ही लुटारू नाहीत हे दाखवण्यासाठी फक्त 10% तुमचे घेऊन या. मी 10% तो स्वतःहून घेऊन आला तर त्याची त्या विषयामध्ये आणि त्या सेक्टरमध्ये त्याची बांधिलकी ही स्पष्ट करते. मी फुकट देण्यामध्ये विरोध आहे. त्याला फुकट दिलं की त्याचं महत्व राहत नाही, त्याची आत्मीयता राहत नाही. त्याला 90% मी फुकट द्यायला तयार आहे, पण 10% त्यांनी घेऊन आलं पाहिजे. त्याला ह्या समाजाचा पैसा आहे, टॅक्स रूपाने कलेक्ट केलेला असणारा पैसा आहे. हा टॅक्स रूपाने जमा केलेल्या पैशामधनं लोक म्हणतात बघ यांची असणारी प्रगती झाली पाहिजे आणि म्हणून तुम्ही पाहिजे तेवढा निधी द्या. आम्ही त्याला नाम म्हणत नाही, पण त्या निधीचा सुद्धा विनियोग हा चांगला राहिला पाहिजे. काय का देणारा हात हा कायम 100 वर्ष राहील अशी परिस्थिती नाही. कायम 100 वर्ष राहील अशी परिस्थिती नाही. हा देणारा हात जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण घेतलं पाहिजे आणि तोपर्यंत आपल्या परिस्थितीला आपण बदललं पाहिजे. मी मुंबईमधल्या असणाऱ्या ब्राह्मण सभेचा असणारा वकील होतो काही वर्ष. पूर्वी त्यांच्या रेकॉर्डप्रमाणे 25,000 ब्राह्मणांना दरवर्षी ते फ्रीशिप स्कॉलरशिप देत होते. आज 25 वर्षानंतर ज्यावेळेस त्या ऑफिसमध्ये जाऊन विचारतो अरे बाबा काय झालं, ते म्हणले प्रकाशसाहेब एकही मागायला कोण येत नाही. ती ब्राह्मणांसाठीच होती, दुसरी कोणासाठी नव्हती. म्हटलं मग आज काय करताय? ते म्हटले जमा होतो. ज्यांनी कोणी मदतीचा हात त्यावेळेस दिला त्यांनी ती मदत घेतली, मदत घेऊन स्वतःची असणारी प्रगती केली, मोकळा झाला आणि आज तिथे दरवर्षाला 25 कोटी रुपयाला मालक नाही अशी असणारी परिस्थिती आहे. 25 कोटी रुपयाला मालक नाही आहे. नियमावली अशी आहे की ब्राह्मणाशिवाय दुसऱ्याला देता येत नाही.
आणि ब्राह्मण आता घ्यायला येत नाही कारण का त्याची ती परिस्थिती राहिलेली नाही किंवा जो कोणी असेल त्या नियमावलीमध्ये बसत नाही म्हणून त्याला मिळत नाही. आपण सुद्धा एक लक्षात घेतलं पाहिजे की ही जी गंगाजल आहे 10% जी गंगाजल आहे ही कायम स्वरूपाची राहील असं नाही. जोपर्यंत सद्भावना आहे तोपर्यंत ही गंगाजल राहील. ज्या दिवशी ही सद्भावना संपेल त्या दिवशी ही 10% सुद्धा संपेल हे लक्षात घ्या. ती सद्भावना संपण्याच्या अगोदर आपण त्याचा असताना चांगल्या रीतीने उपयोग करून घेतला पाहिजे ही पहिल्यांदा गोष्ट आहे. मी मध्यंतरी असताना या अनुदान समितीचा असताना सदस्य होतो. मी सरकारला म्हटलं होतं मला घेऊ नका, ते म्हटले नाही प्रकाश तुम्ही या. महाराष्ट्र 1960 साली झाला, 7 सालापासून ते 90 सालापर्यंत त्या समितीचा कालावधी होता. या 90 वर्षा म्हणजे 90 पर्यंत म्हणजे 30 वर्षाच्या कालावधीमध्ये शासनाच्या वतीने एकंदरीत अनुदान हे 75,000 कोटीच्या आसपास वाटण्यात आलं होत. आणि हे अनुदान परतफेडीच्या होते, टॅक्स बिक्स काय नाही, परतफेडीच्या होते. 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर, 20 वर्षानंतर. मी त्याच्यातला असताना फक्त एकच छोटा विषय घेतला आणि तो म्हणजे परदेशी शिक्षणाला जो विद्यार्थी गेला त्याचा असणारा अनुदान. आणि माझ्या लक्षात आलं तो शिकला, सवरला, मोठा झाला, सरळ झालं, अनुदान त्यांनी घेतलं, आज त्याचा प्रचंड मोठा पगार आहे, त्याचा प्रचंड मोठा पगार आहे. परत फेड करायला त्याला असणारा एक पगार काय, त्याचा 2 महिने 2 दिवसाचा असणारा भत्ता जरी आपण म्हटला तरी तो असणारा परत करू शकतो. प्रामाणिकपणे ज्याने भरला असेल त्याच्यापैकी फक्त 7% भरला, उरलेल्या 93% भरलाच नाही अशी असणारी परिस्थिती आहे. भाई यांची भरण्याची ऐपत आहे की नाही म्हणून मी असताना त्या कुटुंबाला फोन करत होतो. त्या कुटुंबाला फोन केल्यानंतर ते म्हटले नाही नाही प्रकाश हा नंबर बरोबर आहे तुमचा पण आमचं नाव हे नाही. अरे टेलिफोन डायरी मध्ये मला नाव दिसतंय, म्हटलं ट्रू कॉलर वरती म्हटलं नाव दिसतंय सगळं. नाही नाही नंबर नाव बरोबर आहे सगळं आहे पण ते आम्ही नाहीत. माझा पहिला प्रश्न होता पोरगा कुठे गेलाय तुमचा. मला लक्षात आलं की आपण असणार आता आपली प्रश्नाची नियमावली बदलली पाहिजे. ज्याला फोन केलेला आहे तुझी हवाली कशी आहे, खुशाली कशी आहे, तू अमुक आहेस का, तू तमुक आहेस का, असं विचारावं. आणि मग विचारल्यानंतर तुमचा मुलगा कुठे आहे, मग ते आपले खुशालीने सांगतात इथे आहे, अमुक आहे, तमुक आहे, इथे आहे, काय पगार आहे त्याला, अमुक आहे, तमुक आहे. आणि म्हटलं त्यांनी कर्ज घेतलेलं आहे ते परत फेडायचं की नाही. नांदेशी फोन आपटला. ही जी आपली मानसिकता आहे ही आपण बदलली पाहिजे. ऐपत नसेल देण्याची तर मी समजू शकतो किंवा देण्याच्या परिस्थितीमध्ये नाही म्हणून तो देत नाही त्याची परिस्थिती मी समजू शकतो. पण ज्याची देण्याच्या परिस्थितीमध्ये तो आलाय, देण्याच्या परिस्थितीमध्ये तो आलेला आहे, देऊ शकतो अशी असणारी परिस्थिती आहे, हे त्याला असं वाटत नाही की हे मला अनुदान मिळालं म्हणून मी शिकलो, आज मी असताना परत करू शकतो, मी परत केलं पाहिजे, माझ्या नंतर दुसरं कोणतरी अनुदान मागायला येईल, त्याला अनुदान मिळालं पाहिजे, तो अनुदान झालं तर माझ्यासारखा होईल, ही माझी भावना होत नाही. ही माझी भावना होत नाही. म्हणून हा
सगळा लढा एक भावनेशी लढा आहे हे आपण लक्षात घ्या. हा भावनेशी लढा आहे. बँकेमधलं जसं मुद्दल असते आणि मग त्या मुद्दलीवरती असणारा उरलेला सगळा डोलार उभा राहतो. आपली सुद्धा भावना हीच असली पाहिजे की हे माझं मुद्दल आहे, या मुद्दलीवरती मला असणारं या ठिकाणी इमला उभा करायचा आहे. आणि ती भावना ज्या दिवशी आपली होईल त्या दिवशी आपण इथलं इमला उभा केलेला असेल हे आपण लक्षात घ्या. आणि म्हणून इथे सत्तेतला लढा हा चालूच राहील, प्रतिष्ठेचा लढा हा चालूच राहील, मान सन्मानाचा लढा हा चालूच राहील, प्रगतीचा लढा मी जसं म्हटलं हा चालूच राहील. पण त्याच्याच बरोबर माझी पुढच्या पिढीची बांधिलकी आहे हाही लढा आपला सुरुवात झाला पाहिजे. माझी बांधिलकी ही पुढच्या पिढीची आहे. माझ्या अगोदरच्या पिढी लढलं म्हणून मी असं आज उपभोगतोय, मी आज उपभोगतोय. तेव्हा माझंही दायित्व आहे, माझंही दायित्व आहे की मी ज्या सुस्थितीत आहे, मी ज्या सुस्थितीत आहे तशीच्या तशी सुस्थिती ही माझ्या येणाऱ्या पिढीसाठी मी दिली पाहिजे हा त्याच्यातला महत्वाचा आहे. आज आपण माझं कुटुंब सुखी व्हावं, माझा मुलगा चांगला शिकावा ही भावना जागृत झाली, अत्यंत चांगली भावना आहे. इमानदारीने आपण असणारा करतोय. पण एक गोष्ट आपण विसरतो की त्याच एक सामाजिक आयुष्य पण आहे, त्याच एक सामाजिक आयुष्य आहे. आणि त्याच्या सामाजिक आयुष्याची दखल ही मला घ्यावी लागते. मी जर दखल घेतली, मी जर दखल घेतली तर त्याचं सामाजिक आयुष्य सुरक्षित राहत, त्याने दखल घेतली तर त्याच्या पुढच्या आयुष्याच सुरक्षित राहत. तेव्हा ह्या आपल्या सगळ्या लढ्यामधला आत्ताचा जो फेज आहे किंवा आत्ताचा जो काळ आहे त्या काळामध्ये सुरक्षितेची व्यवस्था निर्माण करणं हा त्याच्यातला भाग आहे. सुरक्षितेची व्यवस्था, आणि ही सुरक्षितेची व्यवस्था करायची असेल तर जी सुरक्षितेची व्यवस्था आपली आहे ती टिकली पाहिजे, ती टिकली पाहिजे. तिच्यामध्ये भर घालता येईल असेल तर आपण भर घातला पाहिजे, पण भर घालता येत नसेल तर ती कमी होणार नाही हे आपण असताना पाहिलं पाहिजे. शासनाच्या पातळीवरती आपण असताना पाहिलं कॉन्ट्रॅक्ट सिस्टम येणं आपण पाठीमागे गेलो असं मी त्या ठिकाणी मानतो. कॉन्ट्रॅक्ट सिस्टम येणं हे पाठीमागे जाणं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. कारण का इथे आपल्याला बाबासाहेबांनी शासनामध्ये तुम्ही जाणार असाल तर तुम्ही शासनामध्ये 58 वर्षाचं वय होईपर्यंत तुमची शाबुती आहे. आज ती शाश्वत आपण असणारं संपवली आणि अशाश्वतीच्या व्यवस्थेमध्ये आपण गेलो. आणि म्हणून मी असं म्हणालो की कुटुंबाची जशी आपली जबाबदारी आहे तशी व्यवस्थेची सुद्धा जबाबदारी आपली आहे. आणि व्यवस्थेची जबाबदारी आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस कुठली व्यवस्था मला सुरक्षित देऊ शकते याची स्पष्टपणे कल्पना ही आली पाहिजे. मी ज्यावेळेस म्हणतो की इथला असणारा अभकड झालं पाहिजे, पण त्या अवकाडामध्ये सुद्धा क्रिमी लेअर आला पाहिजे. ह्याच कारण की जो शिक्षित झाला आरक्षणामध्ये सुरक्षित झाला त्याच्यात नव्या पिढीकडे आपण बघितलं त्याला इथल्या लढ्याचा गंधच नाही. तू काय म्हणतो मी पुस्तक वाचलं डिग्री घेतली आणि म्हणून मी शिकलो. अरे बर तुझ्या बापाला असताना स्कॉलरशिप मिळावी फ्रीशिप मिळावी म्हणून त्याच्या आजा लढला हे तो विसरला.
माझा मित्र होता कॉलेज मधला, चांगला शिकलेला होता, नाही असं नाही, पण रिझर्वेशन खाली नोकरीला लागला। त्याचा पोरगा त्याच्यापेक्षा ब्रिलियंट होता। आणि आताची पिढी आपण बघत असाल तर कॉम्पिटिशनची पिढी आहे। दोन ठिकाणी नोकऱ्या लागल्या नाही त्याला, तू जनरल मध्ये गेला, तू जनरल मध्ये गेल्यानंतर त्याची जात बघितली, रिजेक्ट। तो बापाला येऊन म्हणाला तू गदडा आहेस, शाला तुला काहीच कळत नाही, मला सगळं कळते, तुला नोकरी कशी लागली पहिल्यांदा मला सांग। त्यांनी मला फोन केलं, मला पोरग शिवाय घालायला लागले। म्हटलं काय झालं, त्या पोराला घेऊन बसलो। म्हटलं काय झालं रे, थोडे ह्याला अक्कल नाही काय नाही, हा डायरेक्टर कसा झाला? म्हटलं झाला डायरेक्टर, तुझं काय घेणं देणं आहे? तो म्हणला मी एवढा विद्वान आहे, मला साधी नोकरी लागत नाही। म्हटलं तुझ्या जातीला नाही लागत नाही? म्हटलं हे माझ्या बापाने कधीच मला सांगितलं नाही। माझा बाप मला नेहमीच सांगायला लागला की नाही नाही तुला असं कामुक करायचंय तमुक करायचंय। म्हटलं गाढव आहे तुझा बाप म्हटलं होतं, त्यांनी त्याचा लढा सांगितला नाही। म्हटलं अर्धा उपाशी पोटी राहत होता तो, त्याचे काही वेळेस म्हटलं आम्ही असं वर्गणी करून शाळेची म्हटलं तर कॉलेजच्या फिया भरत होतो, परीक्षेच्या फिया भरत होतो, त्यांनी इतिहास तुझ्यापासून लपवला। हे जे लपवण्याचा आपला इतिहास आहे ना, पहिल्यांदा सोडा, पोराला सांगा की मी असं जगलो, काही लाज वाटायची गरज नाही। त्या पोराला बापाबद्दल अभिमान वाटतो। मी त्याला ज्यावेळेस सांगितलं अरे तुझे तुझ्या वडिलांचा हा हा इतिहास आहे, तू शिवा का घालतोस त्याला? तो म्हटलं हे बापाने मला कधी सांगितलंच नाही, मला असं वाटतंय की मी जसा जगलो तसा तोही जगला। तेव्हा नव्या पिढी पुढे आपण इतिहास जो लपवतो, माझ्या जगण्याचा एक इतिहास, मी जे भोगलं त्याचा असणारा इतिहास, की त्याला काही कळू नये की मी ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्याच्या मग गैरसमज व्हायला सुरुवात होतो, हे आपण असं लक्षात घ्या। आणि म्हणून आपल्या सुद्धा जबाबदाऱ्या आहेत, ह्या आपण पार पाडल्या पाहिजेत। या पुढचा असणारा लढा हा आपल्याला एकत्र त्या ठिकाणी लढला पाहिजे। भांडणं मी जसं म्हटलं होत राहतील, सगळीच एकाच विचाराचे असतील असं नाही, पण आपल्याला एकत्र मार्ग हा काढावा लागतो, आणि तो आजच्या ह्या परिस्थितीतून निघेल अशी मी अपेक्षा बाळगून मी आपली सगळ्यांची रजा घेतो। आणि औरंगाबादला जाण्यासाठी आपल्या सर्वांची परवानगी आहे असं मी ग्रहित धरतो। जय हिंद, जय भारत। सन्माननीय डॉक्टर इंद्रकुमार भिसे अध्यक्ष, बहुजन एकता, वंचित आघाडीचे नेते, या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन। मित्रांनो, या ठिकाणी आपल्या परिवर्तनवादी चळवळीचे आणि वंचित बहुजन आघाडीचे युवक कार्यकर्ता तौशिब बायसे कर्जत यांनी मुस्लिम समाजासाठी अन्यायाविरोधात लढण्याकरिता काल त्याचं आत्मदहन झालं, आत्मदहन केलं त्यांनी आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 80% भाजल्यानंतर मृत्यू झाला। तर आपल्या परिवर्तनवादी चळवळीतले ते युवक नेते होते, त्यांच्यासाठी आपण उभा राहून 1 मिनिटाची श्रद्धांजली त्यांना अर्पित करूया। मानवतावादी विचारधारेमध्ये ज्या ज्या महापुरुषांनी आपली अख्खी हयात खर्च केली अशा सर्व महापुरुषांना मी प्रथमतः कोटी कोटी अभिवादन करते। तसेच या अनमोल कार्यामध्ये ज्या राष्ट्रमाता आदर्श मातांनी अहोरात्र कार्य केले, त्या राष्ट्रमाताला आदर्श मातांना त्यांच्या विचाराला मी कोटी कोटी अभिवादन करते। तसेच आदरणीय विचारपीठ आणि खाली बसलेले माझे समस्त वैचारिक सुज्ञ सुशील बांधव आणि भगिनींनो, आज आपण मुक्ता साळवे मातंग सत्ता संपदा एल्गार परिषद या परिषदेसाठी एकत्रित जमलोय। गर्दीने थोडेफार
पण दर्जे आणि वैचारिक बांधव म्हणून आपण आज एकत्रित जमलोय, कारण अहमदनगर हा जिल्हा त्याचं बॅकग्राऊंड बघत असताना आम्हाला अहोरात्र एक चिंता वाटत होती की या जिल्ह्यामध्ये जास्त मागासवर्गीय आणले आहेत त्याच्यावर का होतात, आणि त्याचं कारण मला आज इथं बघण्यासाठी भेटलं, कारण ही खरोखर एक चिंतनीय बाब आहे। आपला समाज असंघटित आहे आणि दुबळा आहे हेच एक मोठं कारण असावं असं माझ्या मनाला कुठेतरी वाटलं, कारण ज्यावेळेस आपण विचाराने आणि आचरणाने संघटित होत असतो त्यावेळेस कुठल्या तरी प्रस्थापित सत्तेला आणि मनवादी विचाराला हे देत होत नाही, आणि कुराडीचा बांधा नव्हताच फार म्हणतात ती म्हण आली तर प्रत्याला आली, आपणच आपले थोडेसे मारे तरी आहोत, आणि आपणच लाचारीमध्ये जगत असताना असंघटित जगत असताना एक चांगल्या विचाराला आणि चांगल्या कार्याला साथ देणाऱ्या पैकी आहोत। वंचित बहुजन आघाडी ही काय एक पक्षच नाही किंवा वंचित बहुजन आघाडीला फक्त सत्ता संपादन करायची नाही, तर वंचित बहुजन आघाडी मार्फत आपल्याला स्वाभिमान शिकायचा आहे, वंचित बहुजन आघाडी मार्फत आपल्याला असंघटितपणा कमी करायचा आहे, आणि वंचित बहुजन आघाडी मार्फत आपल्याला ज्या आपल्यामधल्या संवेदना मिळलेल्या आहेत त्या जागृत करायच्या। किती दिवस सहन करायचे आपण हे आज आपण विचार केला तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जे सरपंच आहेत आपले सरपंच जे गावचे प्रथम नागरिक असतात त्यांनाही प्रस्थापित सत्तेवाली मारून मारून बाहेर काढायले, सत्तेच्या बाहेर काढायले, मग तो भाजपचा सरपंच असेल, शिवसेनेचा असेल, राष्ट्रवादीचा असेल ना काँग्रेसचा असेल, त्या सरपंचाला विकत नाही। महाराष्ट्रामध्ये तीन ठिकाणी असे प्रकार झाले, रुद्रवाडी तर पूर्ण भारताला त्याचे घरे झाले, लातूर जिल्ह्यामध्ये रुद्रवाडीचे सरपंच महिला शालुबाई शिंदे त्याच पण गावाच्या बाहेर राहतात, त्या भाजपच्या सरपंच होत्या, अशा महिलेला का हरकत होती, ती सत्तेतच आहे ना, ती मोठ्या पक्षाचीच होती ना, मग का तो पक्ष तिच्या पाठीमागे राहणार नाही। उस्मानाबाद जिल्ह्यातील उपसरपंच असलेली महिला तिला अक्षरशः ग्रामसभेमध्ये चक्कर येऊन बेशुद्धपणेपर्यंत मारलं, ती सत्तेचं पद भागवत होती ना, तरी सुद्धा त्या पक्ष तिच्या पाठीमागे राहिला नाही, कसं सत्तेनं आपल्या माणगावच्या सरपंचाची अशी अवहेलना केली। परभणी जिल्ह्यामध्ये झरी गावातल्या सरपंचाला गावातल्या सर्व गावकऱ्यांनी येऊन आणि उपसरपंच येऊन मारहाण केली, तो पण सत्तेतला सरपंच होता ना, मग का ते आपल्या पाठीशी राहिले नाही। हे प्रस्थापित मनवादी सत्ताधारी पक्ष फक्त आपल्याला बाणे टाकून आपला तमाशा बघत आहे, कुठेतरी गुलाम असलेले एखाद्याला पद द्यायचं आणि जर त्याला तोंडवाले काढलं की त्याला तोंडलेलं खेचायचं हे चालू आहे,
मातंग समाजातील सर्व तरुण भावांनो आणि बहिणी, मातंग समाजाची सत्ता संपादन परिषद अहमदनगर मध्ये घ्यावी असा सूर पुढे आला। परभणी मध्ये कॉम्रेड गणपत भिसे यांनी पहिली सत्ता संपादन परिषद घेतली, त्यानंतर पुण्यामध्ये दुसरी सत्ता संपादन परिषद मातंग समाजाने घेतली। गेल्या 4-5 महिन्यांच्या काळामध्ये आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये 70 वर्षात इतक्या तमाम 85% बहुजन समाजाला सत्तेपासून वंचित ठेवलं, अशा 85% बहुजन समाजाची मोठ बांधून पुन्हा एकदा सत्तेचा दरवाजा खिडकीला करावा अशा पद्धतीची एक प्रतिज्ञा घेऊन महाराष्ट्रातील सर्व वंचित समूहातील लोकांना एकत्रित करून एक महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक झंझावात सुरू झाला। आमच्या मनातून जो आत्मविश्वास गेला होता पुन्हा एकदा तो आत्मविश्वास जागृत करण्याचं काम या निमित्ताने झालं। अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज मातंग समाजाची सत्ता संपादन होत असताना गेल्या 8 दिवसापासून आयोजक अहमदनगर जिल्ह्यामध्ये काम करतात, कोंडी फुटायला पाहिजे होती त्या पद्धतीने कोंडी फुटली, वेगवेगळे समूह या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीला जोडले जात आहेत आणि एक आशादायी चित्र निर्माण झाले। मित्रांनो, अण्णा भाऊंनी आम्हाला ज्या दिशेने जाण्याचा आदेश केला, मी तर म्हणेन की आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला अण्णा भाऊंनी इथल्या तमाम मातंग समाजाला उद्देशून की तुम्ही बाबासाहेबांच्या रस्त्याने गेल्याशिवाय तुमच्या समाज आपल्या समाजाचा उद्धार होणार नाही। आता आमच्या ताई म्हटलं की ही सत्ता परिवर्तनाची लढाई आहे, पण मुळात आम्ही याला सत्ता परिवर्तनाची लढाई मानत नाही। सत्तेमध्ये जाणार आहोत ती इथली व्यवस्था परिवर्तनासाठी आहे, मी जाणार आहोत इथली व्यवस्था आम्हाला बदलून टाकायची आहे आणि इथली व्यवस्था उघडून टाकण्याची हिंमत आणि दमक महाराष्ट्रामध्ये फक्त आदरणीय बाळासाहेबांमध्येच आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील बहुसंख्य समाज आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो। अण्णा भाऊ म्हणाले, जगबदल घालून गाव सांगून गेले माझं भीमराव। सुरुवातीच्या काळामध्ये मार्क्सवाद घेऊन मार्क्सवादाचा विचार घेऊन अण्णा भाऊंनी लाल बावटा खांद्यावरती घेऊन इथल्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या कामगारांच्या लढा उभा केला, आंदोलन उभं केलं। सुरुवातीला कम्युनिस्ट होते आणि आयुष्याच्या शेवटी शेवटी आंबेडकरवाद त्यांनी स्वीकारला, परंतु हिंदुत्ववादी कधीही ते झाले नाही किंवा हिंदुत्वाचा विचार कधी त्यांनी स्वीकारला नाही आणि हेच खऱ्या अर्थाने त्या मातंग समाजाने समजून घेतलं गरजेचं आहे। आम्हाला बाबासाहेबांच्या रस्त्याने जावं लागलं, आयुष्याच्या शेवटी त्यांनी सांगितलं की इथली व्यवस्था बदलायची असेल तर मुळावरती घाव घालावी लागणार आहे। संविधानाच्या माध्यमातून इथल्या व्यवस्थेवरती की ज्या व्यवस्थेने हजारो वर्षापासून आम्हाला गुलाम केलं, आमचा माणसाचा चेहरा आम्हाला नाकारला, आमच्यापेक्षा जनावरांचं आयुष्य चांगलं, जनावरांना चांगली वागणूक या ठिकाणी मिळते परंतु माणसासारख्या माणसाला मिळत नाही आणि म्हणून संधी मिळाली बाबासाहेबांनी। बाबासाहेबांनी पहिला घाव संविधानाच्या माध्यमातून इथल्या शोषणाच्या वरती आधारलेली जी समाज व्यवस्था होती ती समाज व्यवस्था मोडीत काढण्याचं काम बाबासाहेबांनी केलं आणि नंतर 1956 म्हणजे संविधानाच्या माध्यमातून आम्हाला कायदा दिला आणि 1956 नागपूर या ठिकाणी बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि दुसरा घाव त्या व्यवस्थेवरती टाकला आणि बौद्ध धर्माच्या माध्यमातून आम्हाला संस्कृती दिली। त्या दिशेने जाण्याचा सल्ला आम्हाला अण्णाभाऊ साठेंनी सांगितलं दिला आणि अण्णाभाऊ म्हणाले, जग बदल घालून गाव सांगून गेले माझं भीमराव। इथली व्यवस्था बदलायची असेल, जग बदलायचे असेल तर फांद्या तोडून उपयोग नाही, कारण इथली जी विश्ववृक्ष जो उभा राहिलेला आहे तो जर आम्हाला मुळासकट तोडावा लागणार आहे आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे म्हणजे तिथल्या व्यवस्थेवरती घाव घालावा लागणार आहे हे अण्णाभाऊंनी सांगितलं। तेवढा जरी विचार इथला मातंग समाजानं स्वीकारला तरी सुद्धा मित्रांनो आपण अण्णाभाऊंच्या दिशेनं गेल्यासारखं होईल, इथल्या व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईमध्ये आपलं कॉन्ट्रीब्युशन असल्यासारखं होईल। अण्णाभाऊनं आयुष्याच्या शेवटी भतीरा नावाची कादंबरी लिहिली आणि ती कादंबरी आमच्यामध्ये खूप बुद्धिभेद केला जातो। अण्णाभाऊंची जी जग प्रसिद्ध अशी कादंबरी आहे फकीरा ही कादंबरी लिहिली आणि ती फकीरा नावाची कादंबरी बाबासाहेबांना अर्पण केली नाही, तर ती अण्णाभाऊनं फकीरा नावाची कादंबरी ज्या बाबासाहेबांच्या लेखणीनं
या देशातला हजारो वर्षापासूनचा जो गुलामगिरीचा इतिहास होता तो गुलामगिरीचा इतिहास उद्ध्वस्त केला त्या बाबासाहेबांच्या लेखणीला अण्णा भाऊ फकीरा नावाची कादंबरी अर्पण केली हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि तो लेखणीला अर्पण करत असताना बाबासाहेबांच्या लेखणीला अर्पण केलेली आहे बाबासाहेबांच्या रस्त्याने जाण्याचा जायचं सांगितलं आहे मला असं वाटतं की मातंग समाजातले तरुण या पद्धतीने विचार करतील अशी अपेक्षा या ठिकाणी तुमच्याकडनं व्यक्त करतो जिल्ह्यामध्ये थोड़ा अधिक काम थोड़ा कमी प्रमाण अशोकराव तरी सुद्धा भविष्य काळामध्ये नाव उमेद न होता आपल्याला हा लढा पुढे घेऊन जावा लागणार आहे वस्त्या वस्त्यांवरती जावं लागणार आहे इथला भटकंत समाज जागा झाला बाबा बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली येतोय मुस्लिम समाज येतोय धनगर समाज येतोय आता शिवाजीराव रांगुर्डे भिल्ल समाजाचे आहेत आमची औरंगाबादला पण भेट झाली आजही बाळासाहेबांच्या सोबत चर्चा झाली आणि एक भिल्ल समाजाचं एक खूप मोठं अधिवेशन खान्देश मध्ये या ठिकाणी घेण्याचा निर्णय झालेला वेगवेगळा समूह या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीमध्ये सहभागी होत आहेत परभणीला चांगली सभा झाली पुण्यालाही सभा झाली नगरला पण चांगली सभा झाली कारण हे काम करायला कोणी पुढे येत नव्हतं तुम्ही आलात तुम्हाला मनापासून धन्यवाद देईन आणि इलुमपूरच्या सर्व कामामध्ये आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर ताकदीने राहू मातंग समाजाच्या वस्त्या वस्त्यांपर्यंत हा विचार घेऊन जाऊ अशा पद्धतीचं या ठिकाणी आश्वासित करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ही मातंग समाजाची तिसरी परिषद आहे एक परिषद पुण्याला झाली एक परिषद नांदेडला झाली आणि तिसरी परिषद आहे त्या ठिकाणी या परिषदेच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी आपला एक चांगला मेसेज त्या ठिकाणी दिलेला आहे तो म्हणजे आपसात भांडण्यापेक्षा आपण एकत्रित येऊन या ठिकाणी सत्ता ताब्यात घेतली पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा संदेश आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना आपल्या आजच्या सभेमध्ये तुम्हाला दिलेला आहे संख्या कमी जरी असली तरी चालेल परंतु लढणारे माणसं सोबत पाहिजे त्या ठिकाणी अशोक भाऊने विनंती करतो की उद्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मातंग समाजाला एकत्रित करण्यासाठी आम्ही सगळे सहकारी तुमच्या सोबत आहोत एक व्यापक कार्यक्रम आपण जाहीर करावा पुढील काळामध्ये आणि जे जे मातंग समाजामध्ये काम करणारे काय बुजुर्ग मंडळी काय तरुण मंडळी आहेत ह्यांना एकत्रित आणावं एक व्यापक एक दिवसाची चर्चा घडून आणावी जेणेकरून मातंग समाजाला सत्तेमध्ये जाणं हे किती महत्वाचं आहे हे सगळ्यात महत्वाचं त्यांच्या सगळ्याच्या पुढे मांडणी करावी आणि दुसरी महत्वाची गोष्ट या कार्यक्रमाच्या निमित्त आपल्या सगळ्याच्या समोर मांडू इच्छितो ती महत्वाची गोष्ट म्हणजे की ह्या ठिकाणी मातंग आणि बौद्ध अस्पृश्य समाजामध्ये सगळ्यात महत्वाचे घटक आहेत मला एक गोष्ट या ठिकाणी आठवते आवर्जून बाबासाहेब आंबेडकरांनी पंढरपूरच्या परिषदेमध्ये एक वाक्य वापरलं होतं ह्या दोन समाजाला जर एकत्रित आणण्या एकत्र येण्यासाठी आणि ही ताकद एकजूट करण्यासाठी मातंग समाज जर माझ्या जवळ येत असत तर माझी जर मुलगी असती तर मी या ठिकाणी मातंग समाजाला दिली असती आणि कायमचं या ठिकाणी दोन समाजामध्ये जे तेढ आहे ते दूर काय कायमचं करण्याचा मी प्रयत्न केला असता हे बाबासाहेब आंबेडकरांचं जे वाक्य खूप महत्वाचं आहे आणि ते शेवटच्या टोकाचं वाक्य बाबासाहेबांनी त्या ठिकाणी वापरलेलं आहे इथं विचार करण्यावर तुम्ही जबाबदार माणसं आहेत तुम्ही सगळ्यांनी या गोष्टीची दखल घेऊन बाबासाहेबांनी वापरलेलं वाक्य आणि आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकर त्यांचे नातू या ठिकाणी विचारपीठावरती भूमिका मारताय मातंग समाजा संदर्भात हे जरा थोडं काळजीपूर्वक कार्यकर्त्यांनी मन लावून या ठिकाणी त्याचा विचार केला पाहिजे की बाबासाहेबांची तिसरी पिढी मातंग समाजाला मुख्य प्रभावामध्ये आणण्यासाठी आहे त्या संख्येमध्ये भूमिका मांडण्याचे प्रयत्न करते आणि सतत मातंग समाजाला एक वाटा हवासारखा अधिकार देण्यासाठी त्या ठिकाणी ते तयार आहेत आणि जाता जाता एक वाक्य या ठिकाणी सांगतोय की प्राध्यापक किसन चव्हाण आहेत आणि मी स्वतः त्या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करतोय तिकडे पलीकडे आमचे सहकारी या ठिकाणी शिवाजीराव गांगोडे आहेत आणि या ठिकाणी अशोक भाऊ पण बसलेले आहेत मी तुम्ही सगळे जबाबदार पदाधिकारी आहेत मी या ठिकाणी एवढंच सांगू इच्छितो की आम्ही पण व्यवस्थेचे गुलाम आहोत आम्ही पण या व्यवस्थेचे गुलाम आहोत ह्या इथल्या व्यवस्थेने इथल्या राजकीय पक्षाने आमचा पण वापर केलेला आहे आमचा पण वापर केलेला आहे परंतु आम्ही ते ओळखलं पाहिलं आणि आता प्रत्येक समाजामध्ये त्या आदिवासामध्ये आणि भटक्यामध्ये जाऊन ठरवलं आलं की आता आपण जे फसवलं ते थांबवलं पाहिजे इथून पुढच्या काळामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आपण गेलं पाहिजे
आणि या ठिकाणी तुम्ही तर एक क्रांतिकारी लढ्यातल्या माणसातल्या जातीतल्या माणसं आहात तुम्ही, याचा पण काळजीपूर्वक अभ्यास करावा आणि पुढच्या काळामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली तुम्ही सगळ्यांनी एक संघ व्हा. मी खात्री देऊन सांगतो, जाहीरपणे सांगतो, तुम्ही तारीख लिहून ठेवा, वेळ लिहून ठेवा. अरुण जाधव काय म्हणलं ते तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत गेला तर तुम्ही सत्तेमध्ये जाऊन मालक होऊ शकतात. बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत नाही राहिला तर तुम्ही सत्तेमध्ये जाऊन तुम्ही मालक होऊ शकत नाही, हे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष ठेवा. उद्याच्या काळामध्ये आपण सगळे एकत्र येऊया आणि तुम्ही जे धाडस केलेलं बाळासाहेबांसोबत जायचं बिलकुल मी त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. कारण एक सहकार्य आमचा भाव आहे की पुण्याची परिषद घेऊन पूर्ण महाराष्ट्राला हादरा निर्माण केलेला आहे. उद्याच्या काळामध्ये आपण जाऊया. कबीर पण या ठिकाणी कबीर भाऊ पण आहे की त्यांनी पण तसा विचार करावा. आणि दामोदरांना मला तर पुण्याच्या आयडीला भांडायचे आणि तू काय मानतो आर्थिक गोष्ट समोर आल्यांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांशिवाय आपल्या या देशामध्ये भारतामध्ये एकही नेता असं नाहीये की जो सन्मानाने तिथे मुख्य प्रवाहामध्ये आणि आणि त्या ठिकाणी नेता बनली. तिकडे पार्टी आणि मी कोल्हाटी आणि माझी कसं वाटतं आमच्या जेवायला पाहिजे का म्हणून तुम्ही काही सांगत होत राहू. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पण हे प्रयोग चालू झालेलं आहे आणि त्या प्रयोगाची वाटा केली तुम्ही. आज सगळे आपण एकत्र येऊया, लढूया आणि मातक समाजाला जास्तीत जास्त सत्तेमध्ये कसा वाटा मिळेल यासाठी प्रयत्न करूया. काय शरद पवारच्या दारात जाऊन नाही त्याच्यावर तिकीट आता बाळासाहेब तिकीट देणारे उभा करणारे तेव्हा लय काय गर्दी होणार नाही काळजी करू नका. उद्याचे दिवस आपले चांगले हाच विचार डोळ्यापुढे ठेवा. पुढे जाऊया, इथं सन्मानाची वागणूक मिळेल, हक्काची वागणूक मिळेल, त्याच्याही पलीकडं भावासारखी वागणूक मिळेल. तुमचा अपमान होणार नाही, तुमचा सन्मान होईल एवढीच विनंती करतो. आणि तमाम सगळ्या मातृ समाजाला विनंती करतो की बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली चालायची तयारी करा. एवढं बोलतो करतो. जय भीम जय अण्णा भाऊ. जनहित लोकशाही पार्टी 44 स्थापन होऊन आता 4-5 वर्ष झालेले आहेत. ही पार्टी महाराष्ट्रभर काम आणि 4-5 जिल्ह्यामध्ये आणि 2-3 राज्यामध्ये कार्य करीत आहे अशी ही पार्टी आहे. पार्टी कोणती एका जातीची नाहीये, सर्व समाजाची पार्टी आहे. सर्व समाज या पार्टीमध्ये आलेला आहे आणि ही पार्टी चांगल्या प्रकारचं काम करते. आणि या पार्टीने असा निर्णय घेतलाय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू बाळासाहेब आंबेडकर यांच्या समोर आपण एक मातंग एल्गार परिषद भरवावी असं अशोक आल्हाडांना वाटलं म्हणून त्यांनी हा सर्व मातंगाला गोळा केला आहे नगरमध्ये. आणि त्याच्या अगोदर पुण्यामध्ये सुद्धा एक मातंग परिषद झालेली आहे. सचिन बगाडे यांनी मातंग परिषद पुण्यामध्ये घेतली आहे. त्यांना आम्ही सगळे समाज खऱ्या तरी या ठिकाणी वंचित राहिला, मातंग समाज बरोबर राहिला नाही आणि तीच या ठिकाणी मातंग समाजाची या ठिकाणी चूक झाली. बाबासाहेबांच्या विचारावर या ठिकाणी मातंग समाज गेला असता तर महाराष्ट्राचा मुख्य सचिव म्हणून नांदाचा प्रयोग आज या ठिकाणी नियुक्त झाला असतं खरं अर्थाने चव्हाण साहेब सांगतो. परंतु मातंग समाजाला खऱ्या अर्थाने बघितलं आणि सामाजिक संघटना या ठिकाणी मातंग समाजाच्या झालेल्या आहेत परंतु मातंग समाज विचाराशी जोडला जात नाही हे काय खऱ्या अर्थाने खेदाची गोष्ट मला या ठिकाणी सांगावीशी वाटते. आदरणीय सचिन बगाडे साहेब, मातंग सत्ता संपादन परिषदेचे अध्यक्ष तसेच प्रमुख मार्गदर्शक आणि जमलेल्या बंधू आणि भगिनी, आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारी घटना या महाराष्ट्रामध्ये घडत आहे. आजपर्यंत सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन आघाड्यांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण विभागलं गेलं होतं आणि हे दोन्ही आघाड्या हे सत्ताधारी आणि जात दांडग्यांच्या आघाड्या होत्या ज्या भांडवली आणि जातीवादी विचार जोपासणाऱ्या होत्या. परंतु या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत मागच्या 70 वर्षात सत्तेपासून जे वंचित राहिले, जे उपेक्षित राहिले, अशा उपेक्षितांचा वंचितांचा सत्तेमध्ये असणारा जो सहभाग आहे त्या सहभागाबद्दल आजपर्यंत कुणीही बोलत नव्हतं. परंतु या महाराष्ट्रामध्ये 70 वर्षाच्या राजकारणाच्या परिस्थितीमध्ये जे जे वंचित राहिलेले आहेत, उपेक्षित राहिलेले आहेत, अशा सगळ्या वंचितांचा आवाज म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून घुमताना आपल्याला या महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. वंचित आज या महाराष्ट्रामध्ये बोलू लागलेले आहेत. वंचित त्यांच्या मागण्या आहेत, त्यांच्यावरती झालेले अन्याय अत्याचार त्यांच्या संदर्भात बोलत आहेत. म्हणून आज
मागच्या 70 वर्षांमध्ये महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला इथल्या सगळ्या सत्ताधाऱ्यांनी गृहित धरलं आणि गृहित धरत असताना मातंग समाज हा आमचाच भाग आहे. मातंग समाज कुठेही जाऊ शकत नाही, आमच्या विरोधी बोलू शकत नाही, कारण मातंग समाजाचे सगळे नेते हे आमच्या ताट्याखालचे मांजर आहेत. असा एक समज या महाराष्ट्रातल्या सगळ्या सत्ताधाऱ्यांचा झालेला होता आणि त्या समजातून आपण पाहिलं या महाराष्ट्रात मातंग समाजा इतकं कुठल्याही समाजाला इथल्या राजकीय सत्ताधाऱ्यांनी पिळलं नाही. आपल्या सर्वांनाच माहित आहे की लवजी साळीला आयोग, लवजी साळीला आयोगाची जी घटना आहे आणि लवजी साळीला आयोगाच्या संदर्भात आपल्या सर्वांना माहित असणं गरजेचं आहे. थोडक्यामध्ये सांगणार आहे, बराचसा उशीर झालाय. लवजी साळीला आयोग महाराष्ट्र सरकारने नेमला. लवजी साळीला आयोग नेमल्यानंतर तो आयोगाच्या दोन अहवाल सादर झाले. दोन अहवाल सादर झाल्यानंतर मागच्या ज्या निवडणुका होत्या त्या निवडणुका समोर ठेवून इथल्या महाराष्ट्र सरकारने असं जाहीर केलं. तब्बल 7-8 वर्षाचा त्यासाठी कालखंड जावा लागला आणि महाराष्ट्र सरकारने जाहीर केलं की आम्ही लवजी साळीला आयोगाच्या अंमलबजावणी तत्वाचा करीत आहोत. तत्वाचा अंमलबजावणी करत आहोत असं सांगितलं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि आयोगाची अंमलबजावणी करतो असं सांगितलं. परंतु आयोगाची अंमलबजावणी करत असताना ज्या समूहासाठीचा आयोग आहे त्या समूहाची प्रगती व्हावी, त्याचा उद्धार व्हावा यासाठी काहीतरी आर्थिक तरतूद करणं गरजेचं असतंय. पण इथल्या महाराष्ट्र सरकारनी मातंग समाजाच्या लवजी साळीला आयोगाची अंमलबजावणी करत असताना एकही रुपयाची तरतूद केली नाही, एकही रुपयाची तरतूद केली नाही. आणि दुसरी पाचर अशी मारली की लवजी साळीला आयोगाची अंमलबजावणी केली असा जो जीआर काढला तो जीआर हा सामाजिक न्याय विभागाच्या वतीने काढला आणि सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं जीआर काढल्यामुळं तो आपोआपच इतर कुठल्याही विभागांना तो जीआर लागू होत नाही. तो जर जीआर सामान्य प्रशासन विभागाच्या मार्फत काढला गेला असता तर तो जीआर सर्व महाराष्ट्र सरकारच्या विभागांना लागू झाला असता आणि मातंग समाजाच्या हातामध्ये पत्रामध्ये काहीतरी पडलं असतं. परंतु इथल्या सत्ताधाऱ्यांना माहित आहे की मातंग समाजाचे जे सत्तेतले नेते आहेत ते सत्तेतले नेते आमच्या विरोधी जाऊ शकत नाहीत, आमच्या विरोधी बोलू शकत नाहीत आणि सामान्य जनता जी आहे ती सामान्य जनता एवढी जागृत नाही. म्हणून आमच्या लवजी साळीला आयोगाची एवढी हेळसांड झाली की कदाचित देशात कुठल्याच आयोगाच्या हेळसांड झाली नसेल एवढी हेळसांड लवजी साळीला या मातंग समाजाच्या आयोगाची झाली. आणि त्यानंतर आपण पाहतो हे जे सरकार सत्तेवरती आलेलं आहे, जे जातीवादी सरकार आहे, जे मनुवादी विचार जोपासणारं सरकार आहे आणि ते सरकार आमच्या लवजी साळीला आयोगाच्या अंमलबजावणी करेल याची शक्यता सुद्धा नव्हती. आणि या सरकारने देखील मागच्या 4-4.5 वर्षामध्ये मातंग समाजाला झुलवत ठेवलं, भुलवत ठेवलं आणि आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि केवळ आम्हाला आश्वासनं दिली. आम्हाला माहित आहे, आम्हाला खात्री आहे हे सरकार सुद्धा आमचं भलं करू शकणार नाही, हे सरकार सुद्धा आमच्या बाजूने निर्णय घेऊ शकणार नाही. परंतु या सगळे जे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नाला अनुसरून आपण पाहतोय की आम्ही दलित युवक आंदोलनाच्या माध्यमातून मागच्या 8-10 वर्षात अबकड करा या अशी मागणी घेऊन महाराष्ट्रामध्ये काम करत आहोत. आणि महाराष्ट्रामध्ये काम करत असताना मातंग समाजाचा सोडून दुसऱ्या कमी जर अबकडाला पाठिंबा दिला असेल तर ते बाळासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रामध्ये पाठिंबा दिला. बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिला आणि या महाराष्ट्रामध्ये वंचितांचा एक तिसरा पर्याय जो सक्षम राजकीय पर्याय आहे तो बाळासाहेब आंबेडकरांनी उभा केला. म्हणून तमाम महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला आम्ही आवाहन करत आहोत की आपले प्रश्न सोडवायचे असतील, लवजी साळीला आयोगाची अंमलबजावणी करायची असेल, आपलं महामंडळ चालू करायचे असेल, आपल्यासाठी आर्थिक तरतूद करायची असेल, हे जे सर्व प्रश्न आपल्याला सोडवायचे असतील तर या महाराष्ट्रामध्ये एकच पक्ष सोडू शकतो आणि एकच व्यक्ती सोडू शकतो ती म्हणजे वंचित बहुजन आघाडी आहे. म्हणून आपल्याला वंचित बहुजन आघाडीच्या बरोबर जाणं गरजेचं आहे. म्हणून आपण 13 तारखेला पुण्यामध्ये कार्यक्रम घेतला, 13 तारखेला पुण्यामध्ये मातंग सत्ता संपादन परिषद घेतली आणि 13 तारखेला मातंग सत्ता संपादन परिषद घेतल्यानंतर आम्हाला माहित होत, इथल्या सत्ताधाऱ्यांना माहित आहे असं वाटत असेल की मातंग समाज हा आमचाच भाग आहे, मातंग समाज कुठेही जाऊ शकत नाही. परंतु 13 तारखेला आपण मातंग सत्ता संपादन परिषद घेतली आणि अडथळे संकटे निर्माण केली, परंतु त्या संकटातून आपण मातंग सत्ता संपादन परिषद घेतली. 13 तारखेला आपली सत्ता संपादन परिषद झाली आणि 14 तारखेला लवजी साळवे जयंती होती. लवजी साळवे जयंतीच्या कार्यक्रमामध्ये मातंग समाजाचे जे राज्यमंत्री आहेत, जे विद्यमान सरकारमध्ये राज्यमंत्री पदाची भूमिका बजावत आहेत,
त्यांनी दुसऱ्या दिवशी 14 तारखेला पुण्यामध्ये लवजी साळवे जयंतीच्या दरम्यान एक भूमिका स्पष्ट केली आणि सांगितलं की कालच्या दिवशी मातंग समाजातील काही लोकांनी वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु आम्हाला काही फरक पडत नाही। आम्हाला काही फरक पडत नाही। ज्यांना फरक पडत असतो ते असं सांगत नसतात। आम्ही 13 तारखेला जो कार्यक्रम घेतला या कार्यक्रमामधून मातंग समाज हा वंचित बहुजन आघाडीच्या बरोबर आहे आणि या महाराष्ट्रातला मातंग समाज हा बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून वंचित बहुजन आघाडीत सहभागी झालेला आहे असं 13 तारखेच्या कार्यक्रमाने आम्ही दाखवून दिलं आणि या महाराष्ट्रातल्या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकायला लागली की आजपर्यंत मातंग समाज कुठेही जात नव्हता। मातंग समाज बंडाची भूमिका घेऊ शकत नाही, मातंग समाज विद्रोही भूमिका घेऊ शकत नाही। मातंग समाजाने आजपर्यंत कधी तिसऱ्या आघाडीचा विचार केला नाही, परंतु 13चा कार्यक्रम हा 13च्या कार्यक्रमाने इथल्या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या वर मी घाव बसला आणि त्यांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं। त्यामुळं ते जरी म्हणत नसले की आम्हाला काही फरक पडत नाही, त्यांनी असं म्हणणं म्हणजेच वंचित बहुजन आघाडीच्या मातंग सत्ता संपादन परिषदेत त्यांनी दखल घेतली असा त्याचा अर्थ आहे। म्हणून या महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला चळवळीतले मातंग समाज चळवळीतले कार्यकर्ता म्हणून आवाहन आहे, विनंती आहे की आपले जर सर्व प्रश्न सोडवायचे असेल आणि या महाराष्ट्रामध्ये आपली आर्थिक उन्नती साधायची असेल, आपल्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळवायची असेल आणि या सत्तेमध्ये बरोबरीचा सहभाग मिळवायचा असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या देशावरती या महाराष्ट्रावरती जी जातीवादाची जातीवादी शक्ती या ज्या त्यांचं वाढलेलं आहे, त्यांचं साम्राज्य वाढलेलं आहे आणि आज ते साम्राज्य वाढून या देशातलं संविधान धोक्यात आलेलं आहे आणि संविधान धोक्यात आणून त्यांना या देशातलं संविधान बदलायचं जे त्यांची भूमिका आहे ती भूमिका हाणून पाडण्यासाठी आज महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला रस्त्यावरती उतरावं लागणार आहे। म्हणून एका बाजूला स्वाभिमानी सत्तेत सहभागी होणं आणि दुसऱ्या बाजूला इथल्या जातीवाद्यांच्या विरोधात रस्त्यावरती संघर्षासाठी उभं राहणं अशी दुहेरी भूमिका या महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला निभवावी लागणार आहे आणि ती भूमिका निभवायची असेल तर आपल्या सर्वांना वंचित बहुजन आघाडीचा भाग व्हावे लागेल। म्हणून आज नगर जिल्ह्यातला कार्यक्रम या ठिकाणी होत असताना थोडी तयारीला काही लोक कमी पडली असेल, परंतु काही हरकत नाही। मातंग समाज तिसरी भूमिका घेतो, राजकीय भूमिका हीच अत्यंत महत्वाची या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला एक वळण देणारी घटना आहे। म्हणून नगर जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मातंग सत्ता संपादन परिषदेचा त्या निमित्तानं त्यांचं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात आणि ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करतो आणि थांबतो। जय लहुजी जय भीम। आजच्या या मातंग समाज सत्ता संपादन एल्गार परिषदेचे या अध्यक्ष आहेत ते गेली लोकशाही पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय अशोकराव जालदार साहेब या ठिकाणी अध्यक्ष भाषण करतील। भारत देशातील तमाम महापुरुषांच आपल्या सर्वांच्या वतीनं आपण सर्व नतमस्तक होऊया। आजच्या या जनहित लोकशाही पार्टी आणि दलित युवक आंदोलन दलित महासंघ लोकशाही अण्णाभाऊ साठे उत्कर्ष मंडळ सत्यशोधक अण्णाभाऊ साठे स्मारक समिती लहुजी शक्ती सेना लिबरेशन टायगर ऑफ दलित दिला भारतीय टायगर फोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आज मुक्ता साळवे मातंग समाज सत्ता संपादन एल्गार परिषद या नगर शहरामध्ये आपण पहिल्यांदा आयोजित केली आणि त्या एल्गार परिषदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपल्याला लाभलेले सदैव आदरणीय खासदार माननीय प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब आणि त्याच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे आपल्या जोशीताई लोमटे, त्याचप्रमाणे या वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय किसनरावजी चव्हाण, ऍडव्होकेट अरुणजी जाधव, अशोकरावजी सोनवणे, जालिंदरावजी भिंगे आणि आमच्या आदरणीय ताई द्वारकाताई सरोदे, त्यासोबत आमच्या या जनहित लोकशाही पार्टीचे सर्व मान्यवर महाराष्ट्रातील नेते पदाधिकारी कार्यकर्ते, त्याचप्रमाणे या संघटनांचे सर्व पदाधिकारी नेते कार्यकर्ते
आणि सकाळपासून आतापर्यंत उपस्थित असणारे समोरचे सर्व उपस्थित समाज बांधव मित्रांनो, पाटण समाज हा सत्तेमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये ज्यावेळेस आला आणि आदरणीय बाबा बाळासाहेबांनी एक घोषणा केली की वंचित बहुजन आघाडीची घोषणा त्यांची झाल्यानंतर मातंग समाजाच्या बऱ्याचशा नेत्यांमध्ये एक खळबळ सुरू झाली. त्यामध्ये आमचे आदरणीय सचिन बगाडे साहेब होते, गणपत भिसे साहेब होते आणि असे बरेच आमचे नेते होते. त्यांच्यामध्ये एक खळबळ तयार झाली की आपण गेलं पाहिजे. ज्या पद्धतीने वंचित बहुजन समाजाला या 70 वर्षांमध्ये इतर पक्षांनी डावललं आणि डावलल्यानंतर या मातंग समाजाचं पुढे काय करायचं आणि म्हणून या सर्व घटकांनी तो विचार केला की कुणकुण आमच्या कानापर्यंत आली. आम्ही त्यांना सांगितलं की नाही, बरोबर आहे, जर वंचित समाज घटकाबरोबर आपल्याला काम करायचं असेल तर आपल्याला यांच्यासोबत जावं लागेल. परंतु जात असताना आम्ही कसं गेलं पाहिजे, काय विचार घेऊन आम्ही गेलं पाहिजे, आमच्या शर्टी आणि अटी काय असल्या पाहिजे याच्यावरती सुद्धा उस्मानाबाद मध्ये त्या दिवशी एक चर्चा झाली आणि असं सर्व ताकदीने आम्ही लोक सर्व त्यांच्याकडे जात आहे. समाजाला एक वेगळी दिशा आपल्याला द्यायची आहे, मातंग समाजाला एक वेगळी दिशा या सत्ता संपादनामध्ये जाऊन देणं गरजेचं आहे. मातंग समाज हा वेगळ्या वेगळ्या प्रस्थापित पक्षांमध्ये पहिल्यापासून आहे. लगेच थोडंसं त्यांना बाहेर काढणं हे थोडंसं जिकरीचं काम आहे, परंतु मराठवाडा असेल, विदर्भ असेल आणि आमचा पश्चिम महाराष्ट्र असेल याच्यामध्ये आम्हाला काही परिषदा घेणं गरजेचं आहे, काही केंद्रीय प्रोग्राम घेणं गरजेचं आहे, काही मेळावे घेणं गरजेचं आहे, समाजाला समजून सांगणं गरजेचं आहे. समाजाचे काही कार्यकर्ते आमच्या नेते मंडळी कुठेतरी गुंतलेले आहेत, त्यांच्या काही गोष्टी त्यांच्या सोबत आहेत आणि म्हणून त्यांना त्याच्यातून काढण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे. आम्ही आज जळगाव जिल्ह्यातून प्रयत्न केला, सचिन भाऊनी पुण्यातून केला, गणपत मिश्रांनी परभणीमधून केला, असे बरेच अजून प्रयत्न आपल्याला करायचे आहेत. आणि तुम्हाला सांगतो, वंचित समाज घटकांचे हे जेवढे नेते या स्टेजवरती बसलेले आहेत सकाळपासून आतापर्यंत, त्यांचं अहोरात्र काम महाराष्ट्रामध्ये चालू आहे. एकही तास एकही मिनिट त्यांचा वाया जात नाहीये. आमच्या समाजाला हे समजत नाही असं नाही, समजतं, पण त्यांना अजून समजत नाही की बाळासाहेब आम्हाला काय देणार आहे, काय काय नाही त्यांची. आदरणीय ऍडव्होकेट जाधव साहेबांनी सांगितलं, किसन भाऊंनी सांगितलं की तुम्ही लिहून जे आहे त्या कोरा कागदावरती की ज्या 70 वर्षामध्ये या प्रस्थापित पक्षांनी मातंगाला जे दिलं नाही त्याच्या डबल ट्रिपल 10 पट देण्याचं काम हे लोक करणार आहेत. आणि मग आम्ही काय गेलो नाही पाहिजे, आम्ही गेलं पाहिजे, ते देणार आहेत, आम्ही गेलं पाहिजे. जनहित लोकशाही पार्टीची सुरुवात आम्ही 2014 पासून केली, आज 30 जिल्ह्यामध्ये आम्ही हळूहळू पोहोचलो. लोक येतात, थोडं चाचणी करतायत, कारण पाठीमागच्या नेत्यांनी त्यांना फसवलेलं आहे आणि म्हणून ते आमच्याकडे पाहताना सुद्धा त्या नजरेतून पाहतात की हे लोक काही वेगळं तर करायला आले नाही आणि म्हणून त्यांना आदरणीय सर विश्वास द्यावा लागेल आपल्या सर्वांचा. आम्ही तो विश्वास देण्याचं काम करतो, विश्वास त्यांना दिलेला आहे. ते हळूहळू तुमच्याकडे येतात. मराठवाड्यामध्ये थोडासा समाज आमचा अति जागा झालेला आहे, थोडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे, कमी प्रमाणात आहे, आपल्याला त्याला काढूया. नगर जिल्ह्याचं, नाशिक जिल्ह्याचं, औरंगाबाद या पुणे जिल्ह्याचं काम आम्ही सचिन बगाडे साहेब आम्ही करतोय. थोडासा उशीर होत असेल या सगळ्या गोष्टीला, पण जरूर आम्ही करतोय. आणि मातंग समाज हा घोडा समाज आहे, तो प्रामाणिक समाज आहे, तो एखाद्या पक्षासोबत जर गेला असेल तर लवकर त्याला तिथून काढण्यासाठी थोडासा टाइम लागेल, पण तो निघतो आहे. आपल्याला त्यांना काही ठराविक ठोस आपल्याला त्यांना पुरावे द्यावे लागतील की नाही आम्ही असं असं करू. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही शिर्डीमध्ये, आम्ही पुण्यामध्ये, आम्ही नगरमध्ये अजून काही कार्यक्रम लावणार आहे, ताकदीने कार्यक्रम लावणार आहे. थोडस आम्ही थोडा कमी पडलो असेल, आमच्या काही संघटना कमी पडल्या असतील, पण पुढच्या कार्यक्रमामध्ये नक्की त्याची तूट आम्ही भरून काढू. फक्त माझी एक विनंती आहे या वंचित आघाडीला की ज्यावेळेस असे कार्यक्रम आम्ही घेतो आहे थोडस तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करू नका. थोडस मला जाणवलं, थोडस दुर्लक्ष झालं होतं. माझी एक खंत आहे, विनंती आहे, सूचना असेल, तुम्ही समजून घ्या की पुढच्या कार्यक्रमाला ताकदीने आम्हाला
समोर येऊ द्या, आम्हाला ताकद द्या, या सर्व समाजाला ताकदीची गरज आहे। आणि मग कशा पद्धतीने मातंग समाज हा तुमच्या समोर येणार नाही ते आम्ही पाहतो, आम्ही त्या समाजाला समजून जातो। आणि म्हणून आधीचा वेळ आपला मला असं वाटतं न घेता आपण कृतीतून कार्यक्रम करूया। मातंग समाजाला जर सत्ता परिवर्तनाच्या या याच्यामध्ये आणायचं असेल तर मातंग समाजाला आपल्याला एक विश्वास द्यावा लागेल। आणि म्हणून जनहित लोकशाही पार्टी आपल्या सोबत आहे, या सर्व सामाजिक संघटना आपल्या सोबत आहेत, वंचित समाज हे वंचित बहुजन आघाडी आपल्या सोबत आहे। आणि म्हणून एक चांगल्या पद्धतीचं आपल्याला काम या महाराष्ट्रामध्ये करायचं आहे। आदरणीय आंबेडकर साहेबांनी आपल्याला विश्वास दिलेला आहे। अवकल आरक्षणाच्या संदर्भात ते पुण्यामध्ये पण बोलले, नाशिकमध्येही बोलले आणि आताही बोलले। आणि म्हणून आम्ही कोणत्याही संशयाने त्यांच्याकडे न पाहता आपण एक विश्वास टाकूया। आम्ही आतापर्यंत 70 वर्ष इतर पक्षावरती विश्वास टाकलेला आहे, एकदा आपण वंचित आघाडीवरती विश्वास टाकूया। येणार हे 2019 विधानसभा आणि लोकसभा एक वेगळ्या दीक्षेचं वातावरण तयार झालेलं आहे। निवड महाराष्ट्रामध्ये नाही तर भारत देशामध्ये वातावरण तयार झालेलं आहे। एक वेगळी महाआघाडी महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये एक आहे। आणि म्हणून जर आपल्याला सत्ता परिवर्तन मातंग समाजामध्ये घडून आणायचं असेल, आम्हाला ग्रामपंचायत पासून तर लोकसभेपर्यंत जर सत्ता संपादन क्रियेमध्ये जायचं असेल तर आम्हाला विश्वासाने काम करावं लागेल। मातंग समाजाच्या बाकीच्या सर्व प्रस्थापित पक्षामध्ये काम करणाऱ्या लोकांना थोडस बाजूला ठेवून जे प्रामाणिकपणाने चळवळीमध्ये काम करणारे आमचे कार्यकर्ते आहेत, आमचे नेते आहेत, त्यांना आम्हाला सोबत घ्यावं लागेल, विश्वास द्यावा लागेल। आणि विश्वासाचं काम आम्ही सुरू केलेलं आहे, विश्वास दिलेला आहे, विश्वासाने ते लोक आपल्या सोबत येत आहेत। मी आपल्याला विनंती करेल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आणि मराठवाड्यामध्ये काम करत असताना या दोन्ही जागा लोकसभेच्या एक लातूर असेल आणि एक शिर्डी असेल आणि बाकीच्या ज्या विधानसभेच्या जागा असतील, आदरणीय ही सर्व कमिटी इथं बसलेली आहे, वंचित आघाडीची कमिटी बसलेली आहे, माझं विनंती राहील सर, या जागा या विधानसभा आणि या लोकसभा आमच्या शेड्यूल कास्ट मधल्या ज्या जागा आहेत, मातंग समाजाला सत्ता परिवर्तनापर्यंत जर द्यायचं असेल तर आपण प्रामाणिकपणाने या मातंग समाजाचा आपण विचार करावा। उमेदवार कोण असेल कोण नसेल आम्हाला माहित नाही, कार्यकर्ते आवर भाव देतात आणि ते नाव घेतात, माझी इच्छा नाही, परंतु आपण चांगले नेते चांगले कार्यकर्ते असे निवडा, एक ताकद देऊ। आपण या दोन्ही जागा, लातूरची पण जागा आणि शिर्डीची पण जागा, लोकसभेची विधानसभेच्या जागा असतील त्या सर्व जागा आपण ताकदीने निवडून आणू शकतो, एवढी मला इच्छा आहे, ताकद आहे असं मला तुम्हाला सांगायचं आहे। आणि म्हणून आपण सर्व या सर्वांवरती विश्वास ठेवून आपण कामाला लागूया, जास्त वेळ आपल्याला करायचा नाही। दुसरी लवकरात लवकर जानेवारीमध्ये एक शिर्डी लोकसभामध्ये आणि एक लातूर लोकसभामध्ये एक चांगलं भरगच्चे कार्यक्रम आपण घेऊया। आणि म्हणून जनहित लोकशाही पार्टीच्या सोबत मातंग समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व संघटनांनी यावं, वंचित समाजाने त्यांना थोडीशी ताकद द्यावी असं मी थोडंसं नम्रपणाने सांगतो। आणि आपण सर्व परत एकदा इथं ताकदीने आलात, सकाळपासून थांबलात, काही लोक येणार होती, सुट्टीचा दिवस नव्हता आणि थोडस थंडीचे दिवस होते, लोकांनी सांगितलं अवलाद साहेब ज्यावेळेस शिर्डीचा कार्यक्रम आपण घ्याल त्यावेळेस आम्ही अत्यंत जास्त प्रमाणामध्ये येण्याचा प्रयत्न करू, कारण काही यंत्रणा द्यावी लागते, काही यंत्रणा देण्यासाठी आम्ही कमी पडलो, मान्य करतो आम्ही कमी पडलो, काही लोकांना येण्या जाण्यासाठी काही साधनं आम्हाला देणं गरजेचं होतं, त्याचं आम्ही कमी पडलो, पण शिर्डी आणि बाकीच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आम्ही कमी पडणार नाही, ताकदीने तुमच्या समोर येऊ आणि तुमचं जे दुःख असेल ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू। आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या आणि या सर्व कमिटीच्या या सर्व पदाधिकाऱ्यांतून वरती परत एकदा विश्वास ठेवून आपण त्यांनाही शुभेच्छा देऊ आणि आम्ही सर्व या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुम्हाला शुभेच्छा देतो। आणि मी थांबतो, जय लोजी, जय भीम, जय भारत। सबस्क्राइब टू माय चॅनल and also press this bell icon so you never miss any new updates, cause whenever we upload new video you will get a notification on your phone.